शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. नगर शहरातून रात्री होणारी अवजड वाहतूक थांबविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रश्नी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर, किरण घुले, मंगेश शिंदे, ऋषिकेश जगताप आदी उपस्थित होते. या प्रश्नावर पोलीस प्रशासनाला वारंवार कल्पना देऊन देखील यावर ठोस पद्धतीने उपाययोजना करण्यात आली नाही. शहरातील पोलीस प्रशासन व वाहतूक प्रशासन या महत्त्वाच्या समस्येबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचं म्हणलं आहे. शहरातून होणारी अवजड वाहतूक येते 2 दिवसात बंद न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकांच्या वतीने देण्यात आला आहे. केडगाव बाह्य वळण रस्त्यावरील वेल्डिंगच्या दुकानात गॅसचा भडका होऊन एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना 13 डिसेंबर 2023 रोजी घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रामभाऊ गायकवाड असे मैताचे नाव असून तर बीबीसेन सोमनाथ कातखडे असे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने कॅलिब्रेशन करून जलमापक यंत्रणा बसवल्याने मुळापाड बंदर विभागाकडून दुय्यम दराने पाणीपट्टी आकारली जात आहे. या पाणीपट्टीची एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत बिलाचे 6.97 कोटी रुपये महापालिकेने थकवले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा मुळा धरण शाखेच्या शाखाधिकाऱ्यांनी दिला आहे. सार्वजनिक जीवनात आपण राजकारणापेक्षा मैत्री जपली, मात्र काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक व पाप मी केले, त्यामुळे आपले नगर शहर बदनाम होऊन मागे गेले आहे. शहरात व्यापार व औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत आहे अशी खंत माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे. दरम्यान कळमकरांची कबुली व त्यांच्या सूचक वक्तव्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मेहुण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे नगर मनमाड रस्त्यावरील मेघनंदा हॉटेल समोर घडली आहे. अमित राजू कर्माकर असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फेरेदरून तोफखाना पोलीस ठाण्यात दाजीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दशरथ शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथे संभवत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.